नमस्कार, आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत झणझणीत असा कोलंबी मसाला. आणि हा कोलंबी मसाला जर तुम्ही बनवून खाल्ला तर त्याची चव तुम्ही अजिबात विसरणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. चला मग हा झणझणीत कोलंबी मसाला कसा बनवायचा तो लगेचच आपण पाहून घेऊया. झणझणीत कोलंबी मसाला बनवण्यासाठी इथे मी मार्केटमधून कोलंब्या आणल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून त्यातील जो वरचा धागा आहे काळा तो देखील काढून घेतलेला आहे. कोलंबीची रेसिपी बनवताना हा जो वरचा धागा असतो तो काढला पाहिजे, कारण तो आपल्या पोटाला बाधक असतो. त्यानंतर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक टेचून घेतलेलं होतं. कोणतीही नॉनव्हेजची रेसिपी बनवताना लसूण हे जास्त घेतलं पाहिजे. त्यानंतर एक मोठा टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतला आहे, त्यातील बिया काढल्या होत्या. 4 आमसुलं घेतलेली आहेत, 2 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतलेल्या आहेत, 1 लाल मिरची मी घेतलेली आहे, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि आवडीनुसार आपण कोथिंबीर देखील बारीक चिरून इथे घेतलेली आहे. इथे मी साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. बघा, तेल छान गरम झालं आहे. त्यामध्ये आपण आता थोडं कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहोत. कढीपत्ता छान तडतडला की ह्यामध्ये ज्या मधून चिरून आपण हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या देखील आपण टाकून घेणार आहोत. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी ह्यामध्ये लगेचच लाल मिरची देखील टाकून घेतली आहे. लाल मिरची देखील तडतडली, त्यानंतर आपण ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घेतला होता तो देखील टाकून घेणार आहोत. आणि छान हा कांदा लाल रंगाचा होईपर्यंत तेलामध्ये आपण परतवून घेणार आहोत. छान असा ब्राउनिश करून घ्यायचा आहे, पण करपवायचा नाही, व्यवस्थित असा तेलामध्ये आपण फ्राय करूया. कांदा तेलामध्ये छान परतत आलेला आहे, कांद्याचा कलर देखील चेंज होत चालला आहे. बघा, कांदा छान परतला की ह्यामध्ये आपण लगेचच जे आलं लसूण ठेचून घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत. कोणत्याही नॉनव्हेज रेसिपीला लसूण जास्त वापरलं तर नॉनव्हेज रेसिपीची चव खूप छान लागते. आता हा आलं आणि लसूण हे देखील आपण तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे, जोपर्यंत लसणाचा आणि आल्याचा कच्चेपणा दूर होत नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे मी छान असं परतवून घेते आहे, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आलं लसूण छान असं तेलामध्ये परतवून झालेलं आहे, कच्चेपणा आता त्याचा दूर झालेला आहे. तुम्हाला जर ठेचून टाकायचं नसेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकली तरी देखील चालू शकते. त्यानंतर आपण जे 4 आमसुलं घेतली होती ती आमसुलंही ह्यामध्येच टाकून द्यायची आणि छान तेलामध्ये परतायची ती देखील. आमसुलं छान परतली की आपण जो मोठा टोमॅटो चिरून घेतला होता बारीक बिया काढून तो देखील आता आपण टाकून घेणार आहोत आणि तोही तेलामध्ये छान परतवायचा आहे जोपर्यंत मऊ सूत होत नाही. म्हणजे टोमॅटोचा चव जोपर्यंत आपल्या तेलात उतरत नाही मऊ होईपर्यंत तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो तेलामध्ये छान परतवून घेतलेला आहे आपण. आता तुम्हाला एक ट्रिक सांगते, टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी लगेचच आपण ह्यावर चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. लगेच मीठ तेलामध्ये घातलं टोमॅटोवर की टोमॅटो लगेच मऊ होतो. छान मीठ आणि हे व्यवस्थित सगळं कांदा टोमॅटो आपण एकत्रित करून घेणार आहोत. आता हे एकजीव झालं की ह्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि ह्या स्टेजला आपल्याला गॅस थोडीशी बारीक करायची आणि 2 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे. टोमॅटो छान परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे 2 मिनिटांनी आपण झाकण काढून घेतलेलं आहे. टोमॅटो मऊ होत चाललेला आहे. आता हा टोमॅटो आणि कांदा पुन्हा एकदा आपण तेलामध्ये एकजीव करून घेणार आहोत, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, हे एकजीव झालं की ह्यामध्ये काही मसाले आपण टाकून घेणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 1 चमचा काश्मिरी लाल मिरची टाकून घेते. ही काश्मिरी लाल मिरची तिखट नसते, पण थोडं कलर येण्यासाठी आपण ही टाकतो. त्यानंतर मी इथे 1.5 चमचा घरगुती लाल मसाला टाकून घेणार आहे. ह्या लाल तिखटामध्ये सगळं गरम मसाला मिक्स केलेला आहे मी. धणे, जिरे, लवंग, काळी मिरी, चक्रीफूल, दालचिनी हे सगळं मिक्स आहे, त्यामुळे वेगळा काही मसाले टाकायची गरज लागत नाही. त्यानंतर 1 छोटा चमचा मी ह्यामध्ये हळद टाकून घेते. हे व्यवस्थित आता मसाले आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. बघा, तेल सुटेपर्यंत छान असे परतत राहायचे. गॅस मात्र थोडीशी बारीक ठेवायची, नाहीतर मसाले आपले जळतील. व्यवस्थित मसाले परतून झाले की ह्यामध्ये लगेचच आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. तेलावरच कोथिंबीर टाकायची आहे. मसाले छान तेलामध्ये परतवून झालेले आहेत आणि मसाल्यांनी तेल देखील सोडलेलं आहे. बघा छान, आता जी आपण धुवून घेतलेली स्वच्छ कोलंबी होती ती कोलंबी ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. ही जम्बो साईजची कोलंबी आहे, मी स्वच्छ धुवून धागा काढून घेतला आहे आणि ही कोलंबी आता तेलात परतवून घेऊया. कोलंबी छान आता आपण आपल्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत. कोलंबी व्यवस्थित मिक्स झाली की आपण 1-2-3 मिनटं यावर झाकण ठेवून असंच वाफेवर आपण शिजवून घेणार आहोत थोडीशी, त्यामुळे कोलंबीची चव छान लागते. 2-3 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढून बघूया. छान असं आपल्या कोलंबीने तेल सोडलेलं आहे आणि सगळे मसाले छानपैकी आपल्या कोलंबीला लागलेले आहेत. बघा, व्यवस्थित कोलंबी आता पुन्हा आपण एकजीव करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे
थोडस वाफवल्यामुळे कोलंबीची चव अप्रतिम होते. त्यानंतर कोलंबी शिजण्यासाठी या ठिकाणी आपण कोमट पाणी टाकून घेणार आहोत अर्धा ग्लास, त्यामुळे कोलंबी पटकन शिजेल. पुन्हा पाणी टाकल्यानंतर आपण ही एकजीव करून घ्यायची आहे. कुठलाही गरम पदार्थ असेल तर त्यामध्ये कोमट पाणी टाकायचं, त्यामुळे टेम्परेचर बॅलन्स राहतं. गार पाणी टाकली तर रेसिपीची चव बदलण्याची शक्यता असते. पुन्हा ह्यावर झाकण ठेवूया. 10 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता इथे छान असा मसालाही शिजलेला आहे आणि आपली कोलंबी आता शिजलेली आहे. आता ह्या स्टेजला आपण ह्यावर थोडीशी कोथिंबीर भरभरून घेणार आहोत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता इथे आता